राज्यात पावसानं हाहाकार उडवला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या, लोकांना वाचवण्यासाठी बोटी पाण्यात उतरवल्याच्या बातम्या गुरुवार सकाळपासून येत आहेत. रायगड जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुराचा धोका वाढला आहे. तर कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली असून राधानगरीचे 4 स्वयंचलित दरवाजे उगडले आहेत. भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नाशिकमध्ये पावसानं जोर धरलाय. गडचिरोलीत पुन्हा पाऊस वाढलाय. तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यातली परिस्थिती पाहता गरज पडली तर लष्कर उतरवणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. पण सगळ्या महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे, पावसाचे अलर्ट्स आणि अपडेट्स काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पुण्याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यात मंगळवारपासून सतत पाऊस सुरू होता. बुधवारीही पावसाचा जोर वाढतच गेला. त्यात बुधवारी रात्री खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. त्याचवेळी पावसाचा जोरही कायम राहिला. बुधवारी 11 वाजल्यापासून 9,416 क्युसेक विसर्ग खडकवासला धरणामधून करण्यात आला. याची माहिती अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. पण रात्री उशिरा केलेल्या सोशल मीडिया पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच पाणी घरांमध्ये शिरलं होतं. त्यात रात्रीतून पावसाचा जोर एवढा वाढला की गुरुवारी सकाळी 6 वाजता खडकवासला धरणातून होणारा विसर्ग 35,574 क्युसेक इतका करण्यात आला होता. प्रशासनाकडून आम्ही उजाडल्यावर पाणी सोडलं असं स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी रात्रभर झालेला पाऊस, धरणातून रात्री उशिरा वाढवलेला विसर्ग यामुळे नदीपात्रातलं पाणी वाढत गेलं आणि कित्येक लोकांना पाण्याचा फटका बसला. डेक्कनजवळ असलेल्या पुलाची वाडी परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. याच भागात रात्री अंडाबुर्जीची गाडी काढायला गेलेल्या 3 जणांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. अभिषेक गाणेकर, आकाश माने, शिवा परिहार या तिघांचा या घटनेत मृत्यू झाला. गाडी बंद केल्यावर आवराआवर करण्यासाठी आणि गाडी दुसरीकडे लावण्यासाठी हे तिघं गेले होते. त्यांना सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आलं, पण पहाटे 5 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अभिषेक आणि आकाश हे पुलाची वाडी परिसरातलेच रहिवासी. या भागात कित्येक घरांमध्ये 4 ते 5 फूट उंचीपर्यंत पाणी शिरलं होतं, ज्यामुळे अनेक घरांमधलं सामान वाहून गेलं. दुसऱ्या बाजूला सिंहगड रोड परिसरातल्या एकतानगर आणि निम्बजनगर या भागातही पाणी शिरलं. तिथल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला बोटींचा वापर करावा लागला. शेकडो लोक सकाळी 11 वाजल्यानंतरही या भागात अडकले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात मागच्या 12 तासांमध्ये 374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. साफेकर चौक, जुना जकात नाका, केजूबाई मंदिर, धनेश्वर पूल आणि मोरया गोसावी मंदिरही पाण्याखाली गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. तामिणी भागात तब्बल 556 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. प्रचंड पाऊस पडत असल्यानं तामिणी घाट प्रवासासाठी बंद करण्यात आलाय. तामिणी घाटात दरड कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर मावळ आणि मुळशीमध्ये पुढचे 4 दिवस पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. मुळशी धरणातून दुपारी 2 वाजता 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. लोणावळ्यातही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला असून मागच्या 24 तासात इथं 370 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. तर भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यातल्या अनेक रस्त्यांना पुराचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय. तर लवासामध्ये लवासा पांचेत रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. एका विलाजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे, जिथं ढिगाऱ्याखाली 3 लोक अडकल्याची माहिती मिळते. मायण परिसरातही दरड कोसळल्याची बातमी आहे. माळींच्या बाजूच्या आसाणे जांभळेवाडी, कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरकडा कोसळल्यानं रस्ते वाहून गेलेत. त्यामुळं या भागातली वाहतूक बंद करण्यात आली आहे. माळीण परिसरातल्या 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला अशाही बातम्या आहेत. पावसाचा जोर रायगडमध्ये सुद्धा वाढला आहे. रायगडमधल्या सावित्री आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाडमधल्या भोईघाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. आंबा नदीनं सकाळी 6 सुमारास धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागोठणेमधली भात शेती पाण्याखाली गेली. तर कुंडलिका नदीनं रात्री 2 वाजता धोक्याची पातळी ओलांडल्यानं कोलाड, गोवे आणि रोयामधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. रायगड मार्गावरच्या तामिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली. तर रत्नागिरी भागात मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी काहीसा कमी झाला. त्यामुळं पूरस्थितीचा धोका असताना काही प्रमाणात पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. यामुळं
रत्नागिरीला काहीसा दिलासा मिळालाय. मुंबई शहरासह उपनगर परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी वाढायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम लोकलवर सुद्धा झालाय. मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटांच्या विलंबानं धावत आहेत, तर पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरा आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. मुंबई परिसरातल्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय. अंधेरीतला सबवे बंद आहे, तर कुर्ला आणि घाटकोपर मधलं पाणी काढायची सुरुवात प्रशासनानं केली आहे. बदलापूरच्या उल्हास नदीनं 17.60 फूट उंचीची धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळं बदलापूरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. उल्हास नदीनं 20 फूट पाणी पातळी गाठल्यास शहरात पूर येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्येही मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये बुधवारी दुपारपर्यंत पंचगंगा धोक्याच्या पातळीपासून 10 इंच लांब होती. रात्रभर नदीची पाणी पातळी स्थिर होती, मात्र सकाळपासून पावसानं पुन्हा जोर धरलाय. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. सध्या नदीची पाणी पातळी 43 फूट 1 इंच इतक्या धोका पातळीवर आहे. राधानगरी धरण सुद्धा 100% भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उगडले आहेत. धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा जोर कायम राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आलाय. तसंच तुळशी धरणही 84% भरलं असून तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या धरणातून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो. कोल्हापूर शहरातल्या बागवानपट्टी शेळकेमाळा परिसरात पुराचं पाणी येऊ लागले. तसंच इचलकरंजी आणि कर्नाटकला जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असल्यानं वाहतूक ठप्प झालीय. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली असून 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. चांदोली धरणाच्या 4 दरवाजांमधून 8886 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा नदीची पाणी पातळी वाढल्यानं 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फूट 8 इंच एवढी आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोयना येथे 162 मिलीमीटर तर नवजा इथे 157 मिलीमीटर पाऊस झालाय. अलमट्टी धरणातून विसर्ग 2,25,000 क्युसेक पर्यंत गेला असला तरीही कोल्हापूर आणि सांगलीचा महापुराचा धोका गेलेला नाही. साताऱ्यातल्या कणेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून धरणाचे वक्र दरवाजे उघडून सांडव्यावरून 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे म्हसवे पूल, अहमदाबाद पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे कराड शहरातला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच वाहून गेली आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते. वीर धरणाचे 9 पैकी 3 दरवाजे उघडले असून 13,000 क्युसेक्स पाण्याचा नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीवरच्या भुयाची वाडी इथला बंधाऱ्याचा काही भाग बुधवारी दुपारी वाहून गेला. शहराला लागूनच अजिंक्यतारा किल्ला आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर दरड कोसळली आहे. तसंच कोयनानगर नवजा हा रस्ता खचला आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसंच मध्य प्रदेशमधून होणाऱ्या मुसळधार पावसामध्ये संजय सरोवर, पुजारी डोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. प्रशासनानं भंडारा जिल्ह्याला पुराचा फटका बसू नये यासाठी गोसीखुर्द धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. गडचिरोलीमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः दक्षिण गडचिरोली भागात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या 30 मार्गांपैकी 12 मार्ग बंद आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातल्या जोरदार पावसामुळे खुनी नदीची पातळी वाढली आहे. नदीच्या या वाढलेल्या पातळीमुळे मांडवी ते पाटणबोरी या पुलावरून पाणी जास्त असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मागच्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. इगतपुरी तालुक्यात 48 तासात 196 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळं भाऊली धरण ओव्हरफ्लो झाले तर दारणा धरणातून
1874 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धारणा धरण 77% भरलं आहे. गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात सरासरी 21.9 मिलीमीटर पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 100 मिलीमीटर पाऊस त्र्यंबक तालुक्यात झाला, तर इगतपुरी तालुक्यात 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या गौतम तलाव भरला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 42.45% पाणीसाठा आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून सकाळी 7 वाजल्यापासून 5576 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. आता बघूयात राज्यभरातले पावसाचे अलर्ट्स नेमके काय आहेत. 25 जुलैचे अलर्ट्स पाहिले तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जोरदार पाऊस म्हणजे 65 ते 115 मिलीमीटर पाऊस, तर अतिजोरदार पाऊस म्हणजे 115 ते 204 मिलीमीटर पाऊस. नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर म्हणजे 25 जुलै रोजी वरील जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही सांगण्यात आलंय. 26 जुलैचे अंदाज पाहिले तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा 26 जुलैलाही देण्यात आलाय. त्यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांनी 26 जुलैलाही सतर्क राहून काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 27 जुलैला मात्र पावसाचा जोर कमी होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. 27 जुलैला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यातल्या या सगळ्या परिस्थितीदरम्यान शासनाकडूनही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे आणि रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा आणि मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी फील्डवर आहेत. ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथलं बचाव कार्य वेगानं सुरू आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनीही आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन आहे. NDRF, SDRFच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यातली परिस्थिती लक्षात घेता लष्कर आणि नौदल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तर तिथं हेलिकॉप्टरनं त्यांना कसं वाचवता येईल याची तपासणी करण्यासाठी सांगितलं आहे. वेळप्रसंगी लष्करालाही उतरवण्यासाठी समन्वय साधला जात आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी ग्राउंडवर उतरून मदत करण्याचं आवाहन केलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंट्रोल रूम मध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुण्यात पाणी अचानक का वाढलं याबद्दल सुद्धा नागरिकांना माहिती दिली. सोबतच अजित पवार पुण्याला येत असल्याच्याही बातम्या आहेत. पावसाने उडवलेल्या हाहाकारामुळे राज्यात ठिकठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झाली. शासन, प्रशासन यांच्यासह NDRF आणि SDRFच्या टीम्सही तैनात आहेत. त्यामुळे बोलविडूच्या प्रेक्षकांनीही काळजी घ्या. मदत लागल्यास शासनानं दिलेल्या हेल्पलाईन नंबर्सला संपर्क साधा आणि पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचं टाळा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.